आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाणेदार असे रवा बेसन लाडू दाखवणार, अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण रवा बेसन लाडूची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी एक कप बेसन घेतले, हे चाळणीने व्यवस्थित मी चाळून घेतले. आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया आणि एक कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. ह्याच कपच्या मेजरमेंटनी मी ह्याच्यामध्ये एक कप रवा टाकला आहे. आता आपण तूप टाकायचं आहे. 2 चमचे ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. आपण तूप थोडं वितळून घेतले, हे 2 चमचे ॲड करणार आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण रवा आणि बेसनमध्ये मिक्स करायचं आहे. लागलंच कमी की आणखीन आपण पुढे ॲड करू ह्याच्यामध्ये तूप. सर्व मी मिक्स करून घेतलं. ह्याच्यामध्ये आणखीन 2 चमचे तूप टाकणार आहे. टोटल आपण 4 चमचे तुपाचा वापर केला आहे. आता पूर्ण आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि हातावरती दोन्ही हातावरती असं चोळून घ्यायचं की ह्या पिठामध्ये तूप व्यवस्थित लागणार आहे. आता हे सर्व मिक्स करून असे मुठीमध्ये घट्ट बांधून घ्यायचं की घट्ट असं बांधून झालं ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे की असं घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला एकदम पाणी ओतायचं नाही तर पातळ होणार. थोडं थोडं पाणी टाकून मी घट्टसर असा गोळा एक तयार करून घेते. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं हे पीठ मळून तयार झाले आणि 1/4 कप मला पाणी लागले. अगदी घट्टही नाही, अगदी पातळही नाही. ह्या प्रकारे तुम्ही पीठ मळून घ्यायचं आहे. आता 15 मिनटं आपण साईडला ठेवून घेऊया. आता 15 मिनटं झाली आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी थोडंसं असं मळून घेतले आणि याचे छोटे छोटे आपल्याला एक गोळे करून घ्यायचे आणि असं हातामध्ये प्रेस करून घ्यायचे, घट्ट असं करून घ्यायचे ह्या प्रकारे. आणि थोडंसं हे 4 बोटांनी मी आतमध्ये असं होल्ड करून जसं दाबून घेतो ना त्याप्रमाणे करून घ्यायचे आपल्याला. असे मुठिया करतात ना जसं म्हणतात त्याप्रकारे आपल्याला हे असं प्रेस करून घेऊया. सर्व मी तयार करून घेते याच प्रकारे. हे सर्व तयार करून घेतले आहेत मी. आता एक साईडला मी तेलही तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं आहे, छान कडकडीत तापलं पाहिजे तेल. आता एक एक हे आपण जे गोळे केले होते ते हे तेलात सोडत द्यायचे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची, कारण आतपर्यंत पूर्णपणे छान तळले गेले पाहिजे. एक साईडने छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे तळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता एक साईडने छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलाय. आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण ह्याच प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या साईडने छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. हे आपण व्यवस्थित असं काढून घेऊया. मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते आता आणि जे बाकीचे जेवढे आहेत ते सर्व आपण तळून घ्यायचे. ह्याच प्रकारे सर्व तळून तयार झालेले आहेत आणि पूर्णपणे थंड झालेत हे. आता आपण हे छोटे छोटेसे पीसमध्ये कट करून घेऊया. हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. सर्व असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. पूर्ण मी हे तयार करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता मिक्सरचं जार घ्यायचं, आपण 2 पार्टमध्ये हे वाटून घ्यायचं. मिक्सरमध्ये आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं. एकत्र नाही करणार आहे मी, मिक्सरमध्ये फिरवून घेते. आता पूर्ण मी वाटून घेतले मिक्सरमध्ये. तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला हे दाखवते. हे रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं, अगदी बारीक पण मऊ नाही करून घ्यायचं. या प्रकारे वाटून घ्यायचं. आता आपण हे गॅसवरती एक कढाई ठेवूया आणि हे पूर्ण जे वाटून घेतलेलं आहे ते ह्याच्यात ॲड करून आपण 2 चमचे तूप टाकायचं ह्याच्यामध्ये. आणि हे आपल्याला फक्त 3 ते 4 मिनटं स्लो गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित असे तुपामध्ये. आपण ह्यापूर्वी 4 चमचे तूप वापरलं आहे, आणखीन 2 चमचे म्हणजे टोटल 6 चमचे आपल्याला तूप लागलं ह्याच्यामध्ये. जास्त तुपाचा आपण वापर नाही केला आहे. आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित 3 ते 4 मिनटं मी छान असं गरम करून घेते. गॅसची फ्लेम बंद करायची आपल्याला आणि हे त्याच कढईमध्ये थोडंसं गरम असंच मिक्स करत राहायचं आहे. आता एका प्लेटवरती आपण काढून घेऊया. आता मी सर्व एका प्लेटमध्ये हे काढून घेते आणि आपण हे साईडला ठेवून घेऊया. आपण पाक बनवायची तयारी करू. मी 1 कप साखर घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 1/2 कप पाणी वापरायचं आहे. पाणी मी टाकून घेते. कधी कधी काय होतं, बहुतेकांचा पाक बनवण्यामध्ये चुकी होते. आपल्याला हे काय 2 तारी 3 तारी करायचं नाही, फक्त चिकट करून घ्यायचं आहे. जर तुमचं मेजरमेंट अगदी बरोबर असेल, 1 कप साखर असेल, 1/2 कप पाणी असेल, तर एकदम परफेक्ट पाक बनून तयार होणार तुमचा. हे पण पाण्यामध्ये व्यवस्थित साखर वितळून घ्यायची आहे आणि एक उकळ आली पाहिजे छान की ते चिकट व्यवस्थित असं चिकट होणार. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं उकळी आली, मी तुम्हाला दाखवते. ह्या प्रकारे असं चिकट झालं पाहिजे. आपल्याला कुठल्याही प्रकारची तार करून घ्यायची नाही आहे. असं चिकट झालं ना की म्हणजे आपला हा पाक व्यवस्थित तयार आहे आता. आणि आता मी गॅस बंद करून घेते, हे मिक्स करून घेऊया. आणि आता हे जे आपण गरम करून घेतलेले जे लाडूचं सारण होतं ह्याच्यामध्ये 1/4 चमचा मी वेलचीपूर टाकणार आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मी वेलचीपूर टाकून मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि आपल्याला आता पाक आहे ते थोडं थोडं करून टाकायचं. एकदम पाक आपण टाकणार नाही ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाक टाकून घेतले मी.
दोन चमचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला टाकायचे. हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपण पाक पण सर्व व्यवस्थित ॲड केलं याच्यामध्ये. आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आपण आणि जेवढा लहान मोठा गोळा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं आणि असं घट्ट हातामध्ये आपण बांधून घ्यायचं आहे लाडू. आणि अगदी सहजपणे हा लाडू बनून तयार होतो, तुम्ही बघू शकता व्यवस्थित लाडू बनून तयार झाले. थोडं गोल करून घेऊया. हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान असं बनवून तयार झाले. एक आपण वरती किसमिस लावून घेऊया, तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही लावू शकता. असं घट्ट करून घेतले, हा लाडू बनवून तयार झालेला आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता सर्व लाडू मी बनवून तयार केलेले आहेत, एक एक आपण एका प्लेटवरती काढून. आता तुम्ही बघू शकता लाडू सगळे बनून तयार झाले आणि खूप छान असा रंग आला आहे. आणि ह्या लाडूची चवही खूप छान असते. तुम्ही पण या दिवाळीला रवा बेसन लाडू करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त.